प्रिया फक्त 9वीमध्येच शिकत होती, तरी तिची चालढाल बदलली होती हे तिच्या आईच्या लक्षात आले होते। कारण प्रिया शाळेला जाताना कधी केस मोकळे करून जात, तर कधी कधी जरा जास्तच मेकअप करून जात, कधी आपल्या होठांना लिपस्टिक लावून जात। प्रियाचे असे वेगळे वागणे माधवीताईंना टेन्शन आणत होते। आपली मुलगी आत्ताशी 9वीमध्ये असताना तिच्यात इतका बदल। त्यांनी आपल्या मुलीला ती शाळेतून आल्यावर विचारले असताना मुलीने उत्तर दिले, आई आजकाल सगळ्याच मुली शाळेत मेकअप करून येत असतात। तुमचा जमाना वेगळा होता आणि आमचा जमाना खूप वेगळा आहे, आजकाल असे चालतेच। माधवीला परत मुलीचे बोलणे ऐकून टेन्शन आले आणि ती मुलीला म्हणाली, हे बघ, बाकीच्या मुलींचे मला माहिती नाही, कारण त्या माझ्या मुली नाहीत। तू माझी मुलगी आहेस, तुझ्या पप्पांची इतकी लाडकी आहेस तू। त्यांना जर तुझे असे वागणे मी सांगितले ना, तर त्यांनाही तुझे माझ्या इतकेच टेन्शन येईल। तेव्हा प्रिया बोलते, आई मी आता लहान नाही ग, मी माझी स्वतःची काळजी घेऊ शकते ग, माझे टेन्शन इतके घेऊ नकोस, मी वाईट काहीच करणार नाही, म्हणणारी प्रिया। माधवीताईंनी आज दुपारी शिकवणीचा आपला क्लास सोडून एका मुलाच्या गाडीवर मागे बसून जाताना त्यांनी बघितले, त्यांच्या तर पायाखालची जमीनच सरकली। ती अशी त्या मुलाला चिपकून बसली की तो तिचा खूप जवळचा कुणी असावा। त्यांचा पाठलाग करणं त्यांना शक्य नव्हतं। त्या घरी आल्या, कसं तरी त्यांनी आपले काम आवरले। रोजच्या आपल्या टाईमवर प्रिया घरात आली। माधवीताईंना काहीच माहिती नाही असे त्या तिच्यासोबत वागल्या। आणि आज दिवसभर काय केलं, कसा होता तुझा शाळेचा दिवस, आपला क्लास, असे त्यांनी विचारलं। खूपच लोड होता, क्लासमध्ये तर विचारूच नको आई, खूप जास्त प्रॅक्टिस घेत होते। मुलगी तर आता खोटं बोलायला पण शिकली, याचं सगळ्यात जास्त टेन्शन त्यांना आलं। रात्री नवऱ्याला काही सांगितलं तर त्यांनाही या गोष्टीचं टेन्शन येईल, म्हणून त्यांनी ही गोष्ट आपण स्वतः हाताळू असे ठरवले। मुलीने नाहीच काही ऐकले तर तिच्या बापापर्यंत नेऊ, मनाशीच विचार करत त्या रात्री प्रियाच्या रूममध्ये गेल्या। पण प्रिया तिथे कुठेच नव्हती। बाथरूममधून त्यांना जरा हळूहळू बोलण्याचा आणि कुजबूज करण्याचा आवाज आला, म्हणून त्यांनी प्रियाला मोठ्याने जोरात आवाजच दिला। तेव्हा प्रिया बाहेर येतच आपल्या आईला म्हणाली, काय ग आई, सारखी का नजर ठेवत असते आता हल्ली माझ्यावर, काय झालंय तुला? तेव्हा मनावर दगड ठेवून हळू आवाजात माधवीनं मुलीला विचारलं, प्रिया आज तू कुठं गेली होतीस, कुणासोबत गेली होतीस, कोण होती ती व्यक्ती जिच्या मागे तू बसली होतीस? प्रिया आता आईच्या बोलण्यानं घाबरली, कोण व्यक्ती आई, कुठे गेले मी, काही पण काय बोलतेस? तेव्हा माधवी चिडूनच बोलते, मी बघितलं तुला, अजूनही खरं सांग, कधीपासून चालू आहे तुझं हे? तेव्हा प्रिया खाली मान घालून काहीच उत्तर न देता फक्त आईचं बोलणं ऐकते। तेव्हा माधवी बोलते, बेटा हे वय असे असतेच मला माहिती आहे, पण तरी मनावर ताबा ठेवून आपलं शिक्षण पूर्ण करायचे असते, नंतर तुमच्याकडे भरपूर वेळ असतो असल्या ह्या गोष्टींसाठी, आत्ताच निव्वळ टाइमपास असतो। तुझ्या वडिलांना ही गोष्ट मी सांगितली तर त्यांना खूप वाईट वाटेल। तेवढ्यापुरती आईच्या होकारात होकार मिळून मी परत असे कधीही काहीच करणार नाही म्हणत प्रियाने आपल्या आईची माफी मागितली। पण ही गोष्ट इतक्या सहजासहजी सुटणारी नव्हती। काही दिवस प्रिया थोडी सुधरल्यासारखी घरात झाली, पण परत तिचं तेच सुरू झालं। तिच्या आयुष्यात कुणीतरी मुलगा आहे हे तिनं आपल्या जवळच्या मैत्रिणीला सांगितलं, मी त्या मुलावर प्रेम करते, लग्न करेल तर त्याच्यासोबतच करेल, असंही सांगितलं। आणि ही गोष्ट माधवीताईंना तिच्या मैत्रिणीकडून समजली, म्हणून त्यांनी आज रागातच परत आपल्या मुलीला समजावले, मी प्रेमात तुझ्यासोबत बोलून बघितले पण तू माझं काहीच ऐकलं नाही, आता रागात समजेल तुला, लाज वाटत नाही का प्रिया तुला,
नववीमध्ये शिकत आहेस तू आणि मुलांसोबत बाहेर फिरतेस, तेही आपली शाळा सोडून। तुला काय वाटतं? मला काही समजणार नाही, मी आई आहे तुझी, लक्ष असते माझ्या तुझ्यावर। तेव्हा प्रिया आईला बोलते, आई मी प्रेम करते त्या मुलावर, लग्न करणार आहे मी त्याच्यासोबत, मी जगू शकणार नाही त्याच्याशिवाय। तू आणि बाबांनी ऐकलं नाही तरीही मी माझ्याच मनाचे करेन, मी त्या मुलापासून अजिबात दूर राहणार नाही। आज मात्र बापाने माय लेकीचा तो संवाद ऐकला, ते फार चिडले आणि त्यांनी आपल्या मुलीला मारहाण केली आणि तिला म्हणाले, प्रिया तुझे वय काय आहेस आणि तू बोलते काय आहे, तुला समजते का? आई आणि वडील दोघांनी पण तिला खूप समजावले, पण मुलगी अजिबातही ऐकायलाच तयार नव्हती। मी लग्न पण त्याच्या सोबतच करेल म्हणत होती। त्या बापाने त्या मुलाची चौकशी केली। एकतर तो पेशाने ड्रायव्हरच होता, शिकलेला सुद्धा नव्हता आणि त्यातली त्यात जात सुद्धा कमी होती। आता तर बापाला ते सगळं बघून खूप टेन्शन आले, मुलगी आपली इज्जत धुळीला मिळवून जाईल ते बायकोला म्हणू लागले। तिचे बाबा म्हणाले, दुसऱ्या जातीला माझा विरोध नाही, पण त्या मुलाची चौकशी केली असता काहीच चांगलं मला ऐकायला मिळालं नाही, सवयी चांगल्या नाही त्याच्या, आपल्या मुलीचं तर वयच काय आहे अजून। आता इतकं समजून मुलगी ऐकत नाही आपली, त्या मुलाला चोरून भेटत होती। हे बघून त्या आईने शेवटी देवाची धाव घेतली, स्वामी मठात गेली, मला स्वामी मदत करा, माझी मुलगी चुकीच्या मार्गाने जात आहे, तिला या वाईट मार्गांतून बाहेर काढा, विनवणी करू लागली। स्वामींना तिनं संकल्प केला, माझ्या मुलीला शिकून मोठं अधिकारी बनवायचं आमचं नवरा बायकोंचं मोठं स्वप्न होतं, पण मुलगी तरी ड्रायव्हरच्या प्रेमात पडली, ड्रायव्हर सोबतच लग्न करते म्हणते आहे। आम्ही जी इज्जत आजपर्यंत कमावली ती सगळी तिच्या या निर्णयाने जाईल। स्वामी माझा नवरा तर जिवंतपणे हे बघून मरेल। माधवी स्वामींसमोर रडत असताना एक सेवेकरी तिथे आलेत आणि त्यांनी माधवीताईंना काही सेवा सांगितल्यात, स्वामी पारायण गुरुचरित्र तुम्ही करा। आता माधवीताईंनी स्वामी पारायण सुरू केले, मनापासून त्यांनी देवाची धावा त्या घेत होत्या, कठीण परिस्थितीत त्या मनापासून ती सेवा करत होत्या। ज्या करत असताना त्यांना खूप जास्त अडचणी पण येत होत्या, पण त्यांनी अजिबात हार मानली नाही, पण तरीही त्यांची मुलगी त्या मुलापासून वेगळं व्हायला तयार नव्हती। लग्न करे तर त्या ड्रायव्हर सोबतच करेल हे तिचं पक्क मनाशी ठरलं होतं। आता तर संपूर्ण नववी संपत आली होती, अजूनही काहीच फरक पडला नव्हता, मुलगी अगदी तशीच वागत होती जशी पहिली होती, पण स्वामीसेवा ताईंची काही संपली नाही, आपल्या मुलीचे डोळे उघडावे म्हणून देवाला ती विनवणी करत होती आणि स्वामीवर त्यांनी आपल्या मुलीला सोपवले होते। आणि काय चमत्कार, त्यांची मुलगी आता थोडीशी बदलली होती। तिचा तो मित्र तिला, तू असेच कपडे घाल, तू तसेच कपडे घाल, इथे तू जायचं नाही तिथेही जायचं नाही, असंच वागायचं असंच राहायचं, तिच्यावर तो बांधिलकी घालू लागला। आता मात्र त्याचा चेहरा हळूहळू तिच्यासमोर येत होता, तिच्या आयुष्यात त्याच्यामुळे अनेक बंदी आली। माझ्या या मित्रासोबत बोलायचं नाही, तू मुलींसोबतच राहायचं, मुलींसोबतच बोलायचं, मुलांसोबत नाही, असे अनेक छोट्या मोठ्या गोष्टींवरून तो तिच्यासोबत भांडण करत असे। आई वडिलांनी लाडाकोडात वाढवलेली प्रिया आता तर त्याच्यासोबत गुदमरत होती, आपल्या आई बाबा बरोबर बोलत आहे म्हणत होती। तिने खूप विचार केला तिच्या मित्रासोबत, पण ती बोलली कारण तिला शेवटचा निर्णय घ्यायचा होता। तिने आपल्या मनातील प्रश्न त्याला बोलून दाखवले की आपलं लग्न झालं तर तू असाच माझ्याबद्दल असुरक्षित असेल का, मला असेच जीवन जगू देशील का? तो बोलला, हो तू माझी बायको होशील म्हटल्यावर तुला माझ्याप्रमाणेच जगावं लागेल,
जसं मी म्हणेल तसंच। न अजून तर तुझं लग्नचं वय पण नाही, मी हळूहळू तुला सगळ्या सवयी लावून देईल, काळजी करू नकोस। आता प्रिया खूप विचार करते, मी अशी अजिबात मुलगी नाही, मला आईबाबांनी बिंदास जगायचं शिकवलं आहे, मी कोणासोबतही बोलले तरी त्यांना कधीच काही प्रॉब्लेम नसतो, माझे बाबा स्वतः मला जीन्स आणून देतात, हा तर मला साधं जीन्सही घालू देत नाही, असंच कर तसंच कर खूप त्रास देतो मी, काय याच्यासोबत माझं पूर्ण आयुष्य घालवू शकेल, कारण मला असं जीवन अजिबात जगायचं नाही। त्याचे बोलणे ऐकून मनात विचार करून ती त्याला बोलते, हे बघ तुझ्या पद्धतीने मी वागू शकत नाही, माझ्या मनाचा मालक मीच असेल, मला जसे वाटेल तसेच मी राहील, जशी आहे तशी तुला आवडणार असेल तरच आपण इथून पुढे रिलेशनशिपमध्ये राहू, लग्न करू, नाहीतर आजपासून आपले दोघांचेही रस्ते वेगळे। तुम्ही म्हणाला मला तू माझ्या पद्धतीने हवी, नाहीतर तू म्हणते तसंच होईल। तिने आज फायनली त्याला सोडायचा विचार केला आणि सोडलंसुद्धा। थोडं वाईट तिला नक्कीच वाटलं, एक मोकळा श्वास तिने आज त्याला सोडल्यानंतर घेतला। घरी आल्याबरोबर ती घरातील मंदिराकडे गेली, आई तिथेच स्वामीसेवा करत होती, ती रडत रडतच आईच्या गळ्यात पडली आणि आईकडे आपण केलेल्या गुन्ह्यासाठी माफी मागू लागली, मी चुकले म्हणू लागली, माझे पाय कुठेतरी सरकला गेला आणि मीही त्याच्यात बुडले गेले, मला माफ कर, मी अजिबात आता हे त्या मुलाचा विचार करणार नाही, ना मी त्याच्यासोबत लग्न करेल, मी तू आणि बाबा जिथे म्हणाल तिथेच लग्न करेल, आता मी फक्त माझ्या शाळेकडेच लक्ष देईल, शिकून मोठं काहीतरी अधिकारी बनेन, तुला आणि बाबांना माझ्यावर गर्व होईल, असंच मी काहीतरी करेल, मला माफ कर आई, मला माफ कर। प्रिया रडत रडत आईचे पाय पकडत आईची माफी मागत होती, तोच तिचे बाबा तिथे आले, तिने आपल्या वडिलांचीही माफी मागितली, मी आजपासून या कुठल्याच गोष्टींमध्ये परत पडणार नाही म्हणू लागली। आई वडिलांना आपल्या मुलीवर आज अभिमान होता, हा फक्त आणि फक्त आपल्या स्वामींचा चमत्कार होता, आई वडिलांनी आपल्या मुलीला मनापासून माफ केलं, शेवटी ते आई वडील आहेत। प्रिया सुद्धा आता या सगळ्या गोष्टी विसरून आपल्या शाळेकडे लक्ष देऊ लागली, अभ्यासात आपलं मन गुंतवू लागली, तिचे आई वडील आपल्या मुलीला असं बघून खूप जास्त खुश होते। स्वामींनी शेवटी माधवीची प्रार्थना स्वीकारली होती आणि माधवीला आणि तिच्या नवऱ्याला त्यांची मुलगी परत मिळाली होती। स्वामी नेहमीच म्हणतात, जे करायचं असेल ते तुम्ही मनापासून करा, आपले भोग आपल्याला भोगावेच लागतील, तुमच्या नशिबात होणाऱ्या गोष्टी मी बदलू शकणार नाही, पण हो तुमच्या नशिबात चांगलं काहीतरी घडवण्याचा मी प्रयत्न नक्कीच करेल, तुम्ही माझं नाव घ्या, नामस्मरण करा, तुमच्या भक्तीतील निस्वार्थपणा आणि प्रेम आराधना बघून मी नक्कीच तुमच्या पाठीशी असेल। एक स्वामी अनुभव मी आज तुमच्यासोबत शेअर केला आहे, नाव पात्र काल्पनिक आहेत, भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे। कथा आवडल्यास लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, धन्यवाद।